तर या ठिकाणी पहिले मी एक साइड आपली टेपनं जोडून घेतलेली आहे या साइडची. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. जशी की आपण इथे मागे छोटी लाइन सोडून आपण जी डिझाईन केली ती ना, तिथे आपल्याला ग्लू सोडायचा आहे. तर मी सर्वात पहिले काय करतो, ग्लू सोडून घेतो. थोडा जास्त ग्लू सोडायचा आहे कारण इथे आपल्या पुठ्ठ्याचा कट टू कट कॉन्टॅक्ट येणार आहे, त्यामुळे इथे जास्त ग्लू लागतो. आणि ग्लू गरम असतानाच तुम्हाला हे चिटकवायचं आहे. तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्हाला ते ग्लू गरम असतानाच करता येतील, वाळल्यानंतर काहीही उपयोग राहणार नाही. थोडं असं प्रेस करत राहायचं. जिथे वाटतं तुम्हाला ग्लू भरावा लागतो तिथे ग्लू भरावा लागेल तुम्हाला. आता काय करायचं आहे, एकदा का सगळं वाळलं का तुम्हाला ना ह्या सगळ्या कडांमध्ये ना एकदा ग्लू भरायचा आहे असा नीट. फायनली तुमचा एकदा याच्यात ग्लू भरला की पूर्ण तुमचा बॉक्स हा लीक प्रूफ होईल. आणि ब्लेडच्या साह्याने काय करायचं आहे आपल्याला, हा ग्लू नीट स्क्रॅप करून घ्यायचा आहे. याने काय होईल, हा युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट केल्यासारखं दिसेल, जास्त ढगाळ अशी मोठे गोळे दिसणार नाही. आता काय करायचं आहे, पुढचा भाग चिटकून झाला आहे आपला वरचा. आता मागचा टेप काढून घ्यायचा आहे आपल्याला, जो मागच्या आपण होल्डिंगसाठी लावला जातो. एकदम अलगद असा हा टेप काढायचा आहे. आणि आता फायनली आपल्याला काय करायचं आहे ते बघू येत आहे. बघा ह्या साईडला आपल्याला आता ग्लू गन भरायचं आहे, ग्लू भरायचं आहे गरम. आणि आता हा भाग आपल्याला वरती चिटकवायचा आहे. दॅट्स इट. इथला थोडा निघाला आहे पत्रा, मी हा परत चिटकवतो. बघू शकता आपला स्टेज तयार आहे हा. याच्यावर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती उभी करणार. तर ठीक आहे, इथे या ठिकाणी आपलं स्टेज तर कम्प्लीट झालं आहे. आता याच्यावरती 2 सेंटीमीटरची एक डिझाईन आहे जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, पण ती करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 27 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटरची पट्टी घेतली. ही सेम आपल्या या स्टेजच्या पूर्ण हाईट एवढीच आहे. ओके, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पूर्णपणे जी हाईट आहे आपली स्टेजच्या लांबी एवढीच आहे.
ही पट्टी 27 सेंटीमीटर ची टोटल आहे, 2 सेंटीमीटर हाईट आहे याची। आता प्लॅटफॉर्म बघू शकतो तुम्ही, थोडा खराब झाला आहे, मी असं ट्रायल करून बघत असतो। आणि प्लस आता ह्याच पट्टीवर आपण परत एम्बोसिंगची पट्टी घेण्यासाठी मी इथे सिल्वर फॉईल घेतली, आणि सिल्वर फॉईल घेताना मी याच्यावर डिझाईन आखून घेतली। तुम्ही डिझाईन बघू शकता, तुम्हाला डिझाईन दाखवतो मिनिट, हे बघा ही डिझाईन लक्षात ठेवा तुम्ही, तुम्ही तुमच्या मनाने डिझाईन घेऊ शकता। पण मी तुम्हाला ही सजेस्ट करेल, असे फुलं तुम्हाला काढून घ्यायचे पूर्ण 27 सेंटीमीटरच्या लांबीच्या पट्टीवर। तर आता मग काय करणार आहे आपण, याची एम्बॉसिंग सुरू करणार आहे। आता मी याची एम्बॉसिंग करून घेतो। तर इथे माझे या ठिकाणी डिझाईन एम्बॉस करून झाली आहे। आता मी ही डिझाईन कट करून त्या पट्टीवर चिटकवून घेतो, सेम आपण स्टेजवर असं पट्ट्या चिटकून तसं। ठीक आहे, तर आजच्या पार्टमध्ये आपण कवर केला आहे हा खालचा स्टेज, तुम्ही बघू शकता, आणि प्लस ही वरची 2 सेंटीमीटरची डिझाईन, तर या स्टेजच्या वरती डिझाईन येते अशी। याच्यावरती आपण आधीचे डिझाईन्स बनवले असतात त्या कंटिन्यूवर, याच्यावरती तशा प्रकारे हा स्टेज आहे। तुम्ही पण नक्की सुरू करा। आजचा हा व्हिडिओ लेट झाल्याबद्दल मी सर्वांना सॉरी बोलतो, मी तुम पुढचे व्हिडिओ टायमावर येतील। बघूया तुम्ही अशा प्रकारची डिझाईन बनवलेली। कुठेही अडचण आली तर मला बिनधास्त कमेंट करा, मी ऑलवेज तुमच्यासोबत आहे।